माझ्या बॅगेत काय काय लपलं आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. सोमवारी आणि गुरुवारी ट्रॅव्हल लाईफस्टाईल मेकअप फॅशन स्किन केअर डी अशा वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे आणि भन्नाट व्हिडिओज घेऊन येत असते. ह्या सगळ्या विषयांमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ह्या चॅनलला पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर आज आपण बघणार आहोत व्हॉट्स इन माय बॅग. सो बॅग म्हणजे माझं जीवके प्राणी कारण मी सारखी बाहेर हिंडत फिरत हे घे मग ते घे ह्याचा व्हिडिओ काढ त्याचा व्हिडिओ काढ इकडे जा तिकडे जा हे करत असते. तर बॅगमध्ये बोलू ना माझ्या काका सिक्रेट्स आहे. ऑफकोर्स पहिलं सिक्रेट म्हणजे हा माईक. ज्या वेळेला मी आउटडोर किंवा बाहेर शूट करते तेव्हा हा आवाज चांगलाही हवा म्हणून हा एक माईक आहे असा मी कायम माझ्या बॅगमध्ये ठेवते. त्यानंतर हे मास्क कोविड मला असं वाटतं की कोविडमुळे आपल्याला बऱ्याच काय म्हणू शकतो बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्यामुळे मास्क मी सॅनिटायझर पण पूर्वी ठेवायचे पण आता सॅनिटायझर नाही ठेवत आणि मग मी फक्त आता मास्क ठेवते. सो मे बी बेटर आहे. त्यानंतर मी माझ्या वेण्या कधी कधी मी घालते वेणी घालते तेव्हा मला उकडायला लागलं की ती मला अशी वर बांधायची असते त्याच्यामुळे मग मी एक मॅचिंग कलरची क्लिप काय ठेवते. नाही म्हणजे आज मला आता येस कुठेतरी जायचं आहे शूटिंगला सो त्यासाठी मी ही मॅचिंग ठेवली. त्यानंतर एक रुमाल. हा चेहरा पुसायलाच रुमाल मी जास्त करून वापरते कारण मी कुठे इकडे तिकडे गेले आणि काही एखाद्या वेळेला काही खाल्लं किंवा काही शूटिंग करत असताना सांडलं तर पटकन धुवावं किंवा आता मेकअप फिक्सर मी मारलं आहे आत्ता पण आधी मी मारायचे नाही ते कशाला उगाच मारायचं ना थोड्याच वेळासाठी मेकअप करायचा आहे पण मग मेकअप तेव्हा खाली यायचा. इव्हन माझा मेकअप झाला माझं काम झाल्यावर मी जर उगा बाहेर असेल तर माझ्याकडे एक रुमाल मस्ट आहे त्यामुळे मला रुमाल कधीही कधीही जवळ असलेला आवडतो. त्यानंतर मी हे मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी माझं रात्रीचं जे रुटीन आहे सो ते हे आहे माझ्या रात्रीचं जे रुटीन आहे ते लिहूया. कधी कधी मी दुसरीकडे राहायला जाते म्हणजे माझ्या वास मस्त आहे म्हणजे माझ्या मावशीकडे वगैरे तर तेव्हा माझी हीच पर्स असते. सो निव्हिया सॉफ्ट इज मस्ट. त्यानंतर मी यूट्यूबवर व्हिडिओज टाकते त्यामुळे मी बाहेर गेले तर कधी कधी सन प्रोटेक्शन काय म्हणू शकतो सनस्क्रीन लावलं नसते तर चेहऱ्याची लूजनिंग पावडर कमी होऊ शकते. सो ही कॉम्पॅक्ट पावडर मला कायम जवळ ठेवायला आवडते. त्यानंतर ऑफकोर्स माझा फेवरेट लिपस्टिक मॅटिनीचं माझा हा लिक्विड लिपस्टिक आहे S3. त्यानंतर ऑफकोर्स थोडे पैसे शॉपिंग वगैरेला जाते सो थोडे पैसे तर मोस्ट आहे. आणि मध्यंतरी मला ही व्हाउचर्स मिळाली फ्रेंड्समध्ये शॉपिंग केल्यावर. सो ही व्हाउचर सुद्धा मी माझ्या पर्समध्ये ठेवलेली आहे मध्येच गेले होते मी ट्रेन्सला. येस त्यानंतर हे आयबेक्स सेट आहे म्हणजे सेट आहे अशीच पैसे पे केले होते आणि घ्यायला जायचं तुम्हाला सो त्याची ही रिसिट आहे.
आहे कच्चा मॅंगो. त्यानंतर हे कच्चा मॅंगो बाईट बाईट टाइमपास म्हणून कधी खायचं. त्यानंतर हे पैसे थोडेफार. कॉइन्स म्हणजे एक कानात यांचा सेट. माझे फेवरेट कानात येते सो एक कानात त्यांचा सेट. हे रबर बँड पण राहिलं. त्यानंतर मला मध्ये विक्स मी मला खोकला झाला होता मध्ये सो त्यासाठी मी विक्सच्या गोळ्या किंवा हनी टचच्या गोळ्या खात होते. सलून आपतो माझ्या कायम लागतो. पाबुरियन मॉलचं टाइम झोनचं कार्ड आहे. पण केली त्याच्या पण त्याच्याकडनं ते घेऊन आले. सो तसं मुहूर्ताचं असं काही नाही माझ्या पर्समध्ये थोडाच असतो. जनरली ज्या गोष्टी मला कायम लागतात त्याच गोष्टी माझ्या पर्समध्ये. सो कशी वाटली तुम्हाला माझी पोस्ट मला कमेंट करून सांगा. माझी जर पोस्ट आपली असते तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि मी कशी दिसते तेही सांगा. आणि अजून तुम्हाला मी कुठले कुठले चॅलेंजेस करायला पाहिजे ते मला नक्की सांगा. आणि आधीचा व्हिडिओ मेकअपचा व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. सो बाय बाय अँड थँक्यू सो मच.